आजच डाउटनॉट ॲप डाउनलोड करा। डाउटनॉटवर इयत्ता 6वी ते 12वी करता मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे सर्व डाउट्स असतील। काय सोडवणार तेही मराठीत। फक्त तुम्हाला अडलेल्या प्रश्नांचा फोटो काढा, त्याला क्रॉप करा आणि त्वरित व्हिडिओ सोल्युशन मिळवा। आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी डाउटनॉट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। हॅलो स्टुडंट्स, आपला क्वेश्चन आहे, टू कॅपिलरी ट्यूब्स ऑफ रेड आय 0.3 सेंटीमीटर अँड 0.6 सेंटीमीटर आर डिप्ड इन द सेम लिक्विड, द रेशो ऑफ हाईट थ्रू विच द लिक्विड विल राईज इन द ट्यूब। ओके, हाईटचा रेशो आपल्याला काढायचा आहे, लक्षात घ्या। मग आता R1 आहे 0.3 सेंटीमीटर आणि R2 आहे 0.6 सेंटीमीटर। ओके, आता कॅपिलरी रिएक्शनचा फॉर्म्युला काय असतो? सरफेस टेन्शन टी इज इक्वल टू एच आर रो जी डिवाइडेड बाय 2 cos θ। बरोबर, या फॉर्म्युल्याला आपण रिअरेंज केलं तर एचच्या फॉर्ममध्ये तो काय येईल, एच इज इक्वल टू 2t cos θ अपॉन आर रो जी। ओके, आता आपण इथे बघितलं तर 2 कॉन्स्टंट राहील, टी कॉन्स्टंट राहील, कॉस थिटा सुद्धा कॉन्स्टंट राहील, रो आणि जी सुद्धा कॉन्स्टंट राहील। मग आपण काय लिहू शकतो इथे, एच इज इन्वर्सली प्रोपोर्शनल टू आर। बरोबर, मग याच्यावर आपण काय लिहू शकतो, H1 अपॉन H2 इज इक्वल टू R2 अपॉन R1। R2 किती आपल्याकडे 0.6, R1 किती आहे 0.3। बरोबर, म्हणजे याचं आन्सर काय ना आपलं, 2:1। राईट, सो H2 आणि H1चा रेशो काय असणार आहे, H2 असेल 2:1। ओके, चलो मग कुठला ऑप्शन आपण चूज करणार इथे, 2:1। चलो, थँक्यू।